नमस्कार, मैं खुशबू परियानी और आप देख रहे हैं महाराष्ट्र टीवी 24। अधिवेशन जो कि दो दिन बढ़ चुका है, ऐसे में जो आंदोलन है वो रुकने का नाम ही नहीं ले रहे। ऐसे में जीरो माइल पे आंदोलन किया जा रहा है महाराष्ट्र डाटा ऑपरेटिंग जो कंपनी है उनकी ओर से। आइए जानते हैं क्या क्या इनकी मांगे हैं। जी, क्या मांगे हैं आपकी? आमची मागणी आहे मॅडम, आम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये समायोजन करण्यात यावं। आमचे जे कंपनीने जे लोक काढले आहेत ते कामावर परत घ्यावे। जे शासनाचे जे पत्र आहे ज्यामध्ये लिहिलेलं आहेत की आम्हाला 10% आणि 15% जी वाढ द्यायला पाहिजे होती ती कंपनीने दिलेली नाही। कंपनीने आमचं कधीही वेतन वेळेवर केलं नाही, त्यामुळे कंपनीवरही जे आहे ते कारवाई करण्यात यावी, ही आमच्या प्रमुख मागणी आहे। त्याचबरोबर आमचं जे आंदोलन चालू आहे ते मुंबई आझाद मैदानला तिथे पण चालू आहे। तिथे आमच्या मागण्या मंजूर झाल्या नाही, शासनाने दुर्लक्ष केल्याकारणाने आम्ही आज इथे हिवाळी अधिवेशनाला सुद्धा इथे धरणे आंदोलनाने आज आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत आज इथे आम्ही मोर्चाला इथे आलेलो आहोत। माननीय रविकांत तुपकर यांच्या आजच्या ज्या आंदोलन हल्लाबोल आंदोलनाला डाटा ऑपरेटर संघटनेने जे पाठिंबा दिला आणि यांच्या ज्या कोविडमध्ये जे परिश्रम जे मेहनत यांनी जे ज्यांची जी सेवा केलेली आहे यांच्यावर कुठेतरी अन्याय झालेला आहे। हे गेल्या 7 तारखेपासून हिवाळी अधिवेशनामध्ये उपोषण करत आहे, आंदोलन करत आहे। त्याच्यानंतर पहिले मुंबईला यांचं ठे आंदोलन झालेलं आहे, पण अजूनपर्यंत आरोग्यमंत्र्यांनी सरकारने लक्ष दिलेलं नाही आहे। म्हणून सरकारला एकच मागणी आहे की यांच्यावर लक्ष देण्यात यावं, यांच्या मागण्या पूर्ण करणं, कारण हे तरुण पूर्णपणे बेरोजगार झालेलं आहे। आज माननीय रविकांतभाऊ तुपकर यांच्यासोबत बैठक घेणार आहे आणि शिष्टमंडळी बी नेणार आहे, पण ह्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून सांगतो की सरकारने यांच्यावर लक्ष देण्यात यावं आणि यांच्या मागण्या मान्य करण्यात यावं। 2021 जो महाराष्ट्र शासनाने करार केला होता मे यशस्वी अकॅडमी फॉर स्किल पुणे या कंपनीसोबत 3 वर्षाकरिता डाटा एंट्री ऑपरेटर भरण्याकरिता करार केला होता आणि स्पष्टपणे त्यामध्ये नमूद आहे की 9,000 रुपये प्रति प्रथम वर्षात आणि दुसऱ्या वर्षी 10% वाढ आणि तिसऱ्या वर्षी 15% वाढ हे स्पष्टपणे या पत्रामध्ये नमूद आहे। असे असताना देखील 2 वर्ष 2 महिने कालावधी पूर्ण होताच या कंपनीनं आम्हाला सर्वांना कामावरून कमी केलेलं आहे। तर आम्हाला आता शासनाला एवढीच मागणी आहे की आरोग्य विभागातले आम्ही विविध प्रकारचे पोर्टल आम्ही हँडल करत असतो, त्यामध्ये पूर्ण काम आरोग्य विभागातले रिपोर्टिंगचे काम आमच्या मार्फत केला जातात। परंतु आता जर आम्हाला आरोग्य विभागात फेटाळत असेल तर नेमका आम्ही या ठिकाणी कामावर कुठं करायचं आणि या जो आम्ही डाटा एंट्री ऑपरेटर प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्ती दिली तर याचा उपयोग नेमका कुठं करायचा, यासाठी आम्ही वाचा फोडण्यासाठी गेले 44 दिवस आमचं आझाद मैदान येथे धरणे आंदोलन चालू आहे आणि नागपूर येथे 7 तारखेपासून उपोषणाला बसलेले आहोत। आतापर्यंत सरकारनं दुर्लक्ष केलेलं आहे। इकडे एकीकडे सरकार म्हणतात की ही गोरगरीब मायबापे सरकार आहे, शेतकरीची सरकार आहे, आणि जर आम्ही 9,000 काम करत असलेलो आम्ही तर शेतकरी मायबापाचे लेकर आहोत ना, मग सरकारांना आमच्याकडे का दुर्लक्ष करायचं? हा नेमका मला सरकारला तुमच्या माध्यमातून जाब विचारायचा आहे की गेले 44 दिवस जर तुम्हाला या ठिकाणी झोप उघडत नसेल तर नेमका आम्ही करायचं काय? आता यापुढे जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर नक्कीच यापेक्षा तीव्र करू। गेले अधिवेशनाला आता 2 दिवस बाकी आहे, या 2 दिवसात जर निर्णय लागला नाही तर वेगळा काहीतरी करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। धरना आंदोलन जो की यहाँ पे डाटा ऑपरेटिंग कंपनी के कर्मचारियों के ओर से हो रहा है, उनकी यही मांगनी है कि जो कंपनी ने कहा था कि उनको जॉब दी जाएगी, उनको सैलरी ऑन टाइम दी जाएगी, वो नहीं दी जा रही है। ऐसे ही बने रहिए महाराष्ट्र टीवी 24 के साथ। मैं खुशबू परियानी, कैमरामैन प्रवीण के साथ।